नमस्कार, मी यामिनी दळवी. या विशेष बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. एका रोजगारासाठी 3 कोटी 20 लाख रुपये अनुदान. म्हणजे एकीकडे देशामध्ये बेरोजगारी वाढती आहे, तरुणांना रोजगार मिळत नाही आहे अशी ओरड, तर त्याच वेळेला दुसरीकडे एका तरुणाला रोजगार मिळवून देण्यासाठी सरकारचा एक प्रकारे 3 कोटी 20 लाखांचा खर्च. सारं काही अचाट आणि तितकंच अफाट म्हणावं असंच आहे. हे घडतंय गुजरातमध्ये. तिथे अमेरिकेमधल्या एका सेमी कंडक्टर कंपनीला त्यांच्या गुंतवणुकीच्या 70% अनुदान दिलं जाणार आहे, जे 2 अब्ज डॉलर्सपेक्षाही जास्त आहे. तिथे 5,000 रोजगार निर्मितीची अपेक्षा सुद्धा आहे. आणि याचाच अर्थ असा की एका रोजगारासाठी 3 कोटी 20 लाख रुपयांचा खर्च. हे सगळं पुढारी न्यूज सांगत नाही आहे, ही इतर माध्यमांची किंवा विरोधकांची टीका सुद्धा नाही आहे, तर हे सारं म्हटलंय सध्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या NDA सरकारमधल्या केंद्रीय मंत्री कुमार स्वामी यांनी. बंगळुरूमध्ये त्यांनी तसं जाहीर भाषण सुद्धा केलंय. त्यामध्ये ते असं सुद्धा म्हणाले की मला देशाच्या संपत्तीची संरक्षणाची काळजी आहे आणि त्यामुळेच मी हे म्हणतोय. कुमार स्वामी बोलले आणि त्यानंतर त्यांनी इन्कार सुद्धा केलेला आहे. सेमी कंडक्टर उद्योग काळाची गरज आहे आणि त्यामुळे एवढा खर्च आवश्यक आहे. सगळ्याच राज्यांमध्ये उद्योगांसाठी असा खर्च केला जातो असा दावा भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा केलाय, पण विरोधकांना ते मान्य नाही आहे. पण वाद व्हायचा तो झालाय. या सगळ्यामधून प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय. मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला आता घरचाच आहेर मिळू लागलाय. ही नव्या आघाडी सरकारच्या सत्ता काळामधल्या वादाची पहिली ठिणगी म्हणता येईल का? या सगळ्याविषयी सकाळपासून बराच धुरळा उडतोय आणि त्यावर आपल्याला करायची आहे ही खास चर्चा. दरम्यान कुमारस्वामी यांनी बंगळुरूमध्ये जे भाषण केलं त्यामध्ये ते नेमकं काय म्हणाले आणि त्यानंतर त्यांनी यू टर्न कशा पद्धतीने घेतलाय आणि इन्कार केलाय बघूयात. ಒಂದು ಮೈಕ್ರಾನ್ ಅಂತಕಂತ ಕಂಪನಿ ಹೆಸರು ಹೇಳಬಾರದು, ಬಹುಶಃ ಅದೇನು ಹೇಳೋದು ಬರೆಯೋದು ಬೇಡ ನೀವು. ಆ ಕಂಪನಿ ಒಂದು ಯೂನಿಟ್ನ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಹಾಕ್ತೀವಿ ಅಂತ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಕಳೆದ ವರ್ಷ. ಆ ಕಂಪನಿಯ ಒಟ್ಟು ಆದಾಯ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟು $2.75 billion. ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಸಬ್ಸಿಡಿ 70% ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಅವರು ಉದ್ಯೋಗ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡೋದು ಎಷ್ಟು? 5,000. 5,000 ಉದ್ಯೋಗ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಾನು ನಮ್ಮ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಹೇಳಿದೆ, 5,000 ಜನಕ್ಕೆ ಒಂದೊಂದು ಉದ್ಯೋಗಕ್ಕೆ ನೀವು ಆ ಕಂಪನಿಗೆ 3.3 crore 20 lakh ನೀವು ಸಬ್ಸಿಡಿ ಕೊಟ್ಟು ಉದ್ಯೋಗ ಕೊಡೋದು ಎಷ್ಟು ಮಟ್ಟಿಗೆ ಸರಿ? ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಸ್ಮಾಲ್ ಸ್ಕೇಲ್ ಇಂಡಸ್ಟ್ರಿಗಳಿದ್ದಾವೆ, ಎಷ್ಟು ಲಕ್ಷ ಜನಕ್ಕೆ ಉದ್ಯೋಗ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅವರು, ನಾವೇನು ಅವರಿಗೆ ಬೆನಿಫಿಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ? ಇದೆಲ್ಲ ನಾನು ಚಿಂತನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. Investments are concerned related to any companies in the country. Do you think we required actually our main intention, our prime minister, why he has given me this big portfolio, why he has in confidence in me, for me there is a big responsibility our prime minister has given to me. Actually my work is to bring investors in a big way. Not only bring investors, parallelly we have to create more jobs. By creating more jobs, I have to come to the expectation of the honorable prime minister. तर हा वादाचा धुरळा नेमका काय उडतोय, कशा पद्धतीने हा वाद रंगताना दिसतोय आपण बघूयात. मोदींच्याच मंत्री महोदयांचा गुजरात पोषक धोरणावरून घरचा आहे. JDSचे नेते आणि केंद्रीय मंत्री कुमार स्वामी यांनी बंगळुरूमध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत केंद्र सरकारला. गुजरातमध्ये प्रकल्पासाठी एका रोजगाराच्या मागे 3 कोटी 20 लाख रुपयांचं अनुदान कशासाठी असं त्यांनी विचारलंय. अमेरिकन सेमी कंडक्टर कंपनीला 5,000 रोजगारांच्या निर्मितीसाठी 2 अब्ज डॉलर्सचं अनुदान कशासाठी देण्यात आलं.
सरकारकडून अमेरिकन कंपनीला गुजरातच्या प्रकल्पासाठी गुंतवणुकीच्या 70% अनुदान कशासाठी? भाजप विरोधकांकडून गुजरात धार्जिण्या धोरणाचा पंतप्रधान मोदींवरती आतापर्यंत नेहमीच आरोप झालेला आपण ऐकलाय, मात्र यंदाच्या वेळेला काहीसं वेगळं घडतंय. यावेळेला पहिल्यांदा मोदी सरकारच्या धोरणावरती एनडीए मधले मंत्रीच प्रश्न उपस्थित करतात. केंद्रीय मंत्री कुमारस्वामी यांनी हे विधान केलेलं आहे, प्रश्न विचारलेले आहेत आणि वाद झाला त्यानंतर त्यांनी इन्कार केलाय, मात्र हा वादाचा धुरळा सध्या कायम दिसतोय. आणि या सगळ्याविषयी आपल्याला बोलायचंय, चर्चा करायची. आपल्यासोबत शिंदेच्या शिवसेनेचे राजू वाघमारे जोडले गेलेले आहेत, भाजपचे विनायक आंबेकर आपल्यासोबत आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेचे जयेश वाणी आहेत आणि पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे सर आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला आपण ठाकरेंच्या शिवसेनेचे जयेश वाणी यांच्याकडे जाऊया. जयेशजी, आतापर्यंत खरं तर विरोधकांची किंवा भाजप विरोधी जे जे पक्ष आहेत देशभरामधले यांची अशा पद्धतीची वक्तव्य किंवा आरोप प्रत्यारोप बघितलेले होते, मात्र आता मोदींच्या मंत्रिमंडळामधलाच मंत्री अशा पद्धतीचं वक्तव्य करतोय, कसं बघताय? या सगळ्या प्रकरणानंतर आता जे काही ऐकलं, जे काही तुमच्याकडनं आम्ही बघतोय, आज काही वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा त्याबाबत छापून आलंय, मला आश्चर्य वाटतंय. सहज एक आकडेवारी काढली आणि आपण म्हणतोय की 3 कोटी रुपये एका नोकरीच्या मागे, कारण की टोटल 5,000 नोकऱ्या दिल्या जाणार आहेत आणि जर तो हिशोब लावला तर 3 कोटी रुपये एका नोकरीच्या मागे. मग मी सहज हिशोब लावला की या 5,000 नोकऱ्यांपैकी बहुतांश नोकऱ्या या मध्यम आणि निम्न स्तरावरच्या असणार आहेत. वर्कर्स, मजूर किंवा कामगार, कर्मचारी आपण म्हणतो त्यांच्या, साधारणतः त्यांना 15,000 रुपये जर प्रति माह आपण वेतन म्हटलं आणि जर तसा हिशोब केला तर साधारणतः हा माणूस एका वर्षाला 1,80,000 रुपयाचा पगार तो माणूस घेईल आणि 20व्या वर्षी नोकरीला लागून 58-59व्या वर्षी रिटायर झाला तर 38 वर्षांमध्ये हा माणूस 64,40,000 रुपये एवढाच फक्त पगार अमेरिकेच्या कंपनीकडून घेईल आणि त्या 64 कोटी 40 लाखाच्या बदल्यात 3 कोटी रुपये जर भारत सरकार देणार असेल तर मला असं वाटतं इतके दिवस जे म्हणत होतो इंडिया आघाडीकडून जी टीका केली जात होती की हे मोदी सरकार जे आहे व्यापाऱ्यांचं सरकार आहे, तर मला असं वाटतं की हे व्यापाऱ्यांचंही सरकार नाही, कारण तिला घाट्याचा सौदा जगातला कुठलाही हुशार व्यापारी करणार नाही. तिला बिंडोक व्यापाराचं हे लक्षात होतं की तो मुद्दल जी आहे त्याच्यामधून येणाऱ्या फायद्यापेक्षा जास्त गुंतवणूक करतो, असा बिंडोक व्यापारी कुणीच असत नाही. आणि मला असं वाटतं की व्यापाऱ्याचं सुद्धा हे सरकार नाहीये, हे सरकार मूर्ख लोकांनी निर्माण केलेल्या पॉलिसीज वरती उभं राहिलेलं सरकार आहे. कुमारस्वामींसारखा एक माणूस जर पुढे येऊन या संदर्भात माहिती देत असेल, आणि गुजरातचा जो फुगा आहे, दोन प्रकारची बॉडी असते बघा, एक असते ऑर्गॅनिक बॉडी जी लाल मातीमध्ये खाण भरून कमवली जाते आणि दुसरी असते स्टेरॉइड बॉडी की अनेक लोक गैरमार्गाने स्टेरॉइड घेऊन स्वतःची बॉडी चांगली बनवतात. गुजरातचं रोल मॉडेल हे स्टेरॉइड बॉडीचं आहे आणि मूर्ख लोकांनी आखलेल्या योजनांमुळे उभं राहिलेलं हस्व वातावरण आहे, यावरती आज कुमारस्वामींनी शिक्कामोर्तब केलंय. ठीक आहे, आपण याविषयी विचारूयात. राजू वाघमारे जी आपल्यासोबत आहेत. राजूजी, खरं तर गेल्या काही दिवसांपासून सुद्धा अशाच पद्धतीचे आरोप प्रत्यारोप आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा ऐकलेले आहेत, म्हणजे वेदांता फॉक्सकॉन सारखी कंपनी असेल, इतर काही महत्वाच्या कंपन्यांची नावं आपल्याला घेता येतील, असे महत्वाचे उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेले, गुजरातला गेले, इतर राज्यांनी पळवले याचे आरोप झाले. आपण जर मध्यंतरी बघितलं तर उदय सामंतांनी एक श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून सुद्धा सभागृहामध्ये मांडलेलं होतं, त्यामध्ये असे आरोप झाले की ठाकरेंच्या काळामध्ये सगळे प्रकल्प गेलेले आहेत, त्यावेळेला सुद्धा गुजरात धार्जिण धोरण नेमकं का अवलंबलं जात आहे याचा विचार केला गेला, याविषयी आरोप प्रत्यारोप रंगले, मग आता नेमकं काय म्हणायचं? सगळ्यात प्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आमचे मंत्री आणि सहकारी आदरणीय उदय सामंत साहेबांनी श्वेतपत्रिका काढली. काय त्या श्वेत पत्रिकेमध्ये होतं की वेदांता फॉक्स सारखी कंपनी जे तुम्ही म्हणताय ती वेदांता फॉक्स आमचं महायुतीचं सरकार सत्तेवर आल्यावर 2.5 महिन्यानंतर ती गेली. ज्यावेळी करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट करणारी कंपनी हा निर्णय घेते तो निर्णय काही 1.5-2 महिन्यात घेत नाही.
हा निर्णय त्यांनी ऑलरेडी ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी त्यांचं याबद्दलचं धोरण चालू होतं की काही त्यांनी सवलती काही गोष्टी महाविकास आघाडीकडे मागितल्या होत्या त्या देऊ शकले नाहीत आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या कंपनीने आमचं सरकार आल्यावर 1.5 महिन्यात ते इथून दूर गेले. प्रश्न असा आहे की कंपन्या दुसऱ्या राज्यामध्ये जातात याचं कारण म्हणजे त्यांना त्या राज्यामधून होणारा फायदा किंवा ज्या राज्यांनी त्यांना काही सवलती द्यायच्या आहेत त्या सवलती त्यांच्या मनासारख्या मिळाल्या नाहीत तर त्या कंपन्या दुसरीकडे जातात हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. आता महाविकास आघाडीने जर फॉक्स वेदांता सारख्या मोठ्या कंपनीला त्यांनी मागितलेल्या सवलती दिल्या असत्या तर त्यांना तिकडे बाहेर जाण्याचा काही प्रश्नच आला नसता. पण त्यांनी त्या गोष्टी केल्या नाहीत आणि उलटा चोर कोतवाल को डाटे म्हणून फक्त अशा प्रकारचे आरोप करायला त्यांनी सुरुवात केली. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की माझ्या अगोदर जे लोक आता कोणतरी प्रवक्ते काय म्हणत होते की मूर्ख लोकांनी पॉलिसी करून निवडून आलेलं सरकार आहे. काय आहे की या भारताच्या लोकशाहीमध्ये ज्यावेळी करोडो लोक एका सरकारला निवडून देतात एका पंतप्रधानपदी एखादी व्यक्ती त्या ठिकाणी बसते मग आता या सगळ्यांनी ज्यांनी निवडून दिलेलं आहे ते सगळे लोक मूर्ख आहेत आणि जे निवडून आलेले नाहीत किंवा जे सत्तेच्या बाहेर आहेत ते शाणे आहेत का? हा साधा प्रश्न आहे. त्याच्यामुळे आपण काय बोलतोय कुठच्या गोष्टी आपण कुठे जोडतोय याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. राहिला प्रश्न कुमारस्वामींचा तर कुमारस्वामींनी या वक्तव्याबद्दल इन्कार केलेला आहे आणि अशा प्रकारचा कोणी घाट्याचा सौदा करणार नाही याच्यातली माहिती जी आहे ती एकतर अपुरी आहे किंवा त्या माहितीचा जो स्रोत आहे तो ऑथेंटिक नाही आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या अफवा सदृश्य बातम्या या पसरवल्या जात आहेत आणि त्याचंच एक हे उत्तम उदाहरण आहे. आपल्यासोबत भाजपचे विनायकजी आहेत. विनायकजी, खरं तर आपण कुमारस्वामींचा बाईट सुद्धा ऐकलेला आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय, त्यांनी नंतर इन्कार केलाय, मात्र भाषणाच्या वेळेला बंगळुरूमध्ये त्यांनी काय म्हटलंय ते आपण ऐकलंय. गुजरातमधल्या प्रकल्पासाठी एका रोजगाराच्या मागे 3 कोटी 20 लाखांचं अनुदान आणि ही जी काही अमेरिकन सेमीकंडक्टर कंपनी आहे तिला 70% म्हणजे जेवढी गुंतवणूक त्याच्या 70% अनुदान दिलं जाणार आहे. याविषयीचं काय म्हणणं आहे? नमस्कार. पहिल्यांदा तर एक जे चाइल्डिश गणित आता इथे मांडण्यात आलं की त्या नोकराला एका नोकराला 15,000 पगार दिला जातो आणि मग आयुष्यभरात एवढा पगार होईल आणि उरलेले पैसे कुठली तरी कंपनी घेऊन जाईल, तर मी असं सांगतो की हे अतिशय विसंगत आणि बालिश विधान आहे. कुठलीही कंपनी जेव्हा भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करते त्या इन्व्हेस्टमेंटच्या काही ठराविक टक्के त्याला प्रमोशनल त्यांनी भारतात यावं, मेक इन इंडिया करावं आणि भारतातून उत्पादनाचा हब तयार व्हावा भारत म्हणून हा प्रयत्न असतो. ही जी कंपनी आहे मायक्रॉन, या कंपनीला अमेरिकन सरकारने सुद्धा त्यांच्या चिप्स आणि या ऍक्ट मध्ये $1.6 billion फंडिंग दिलेलं आहे. ही अतिशय हायटेक सेमीकंडक्टर निर्माण करणारी कंपनी आहे. सेमीकंडक्टर बद्दल आपण जर सर्वांनी ऐकलं असेल तर आज जगातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये सेमीकंडक्टर हा अतिशय कोअरचा महत्त्वाचा भाग झालेला आहे आणि त्यातल्या त्यात हायटेक ज्या आता इंडस्ट्री भारतामध्ये निर्माण होतात ज्याच्यामध्ये डिफेन्स टेक असेल, त्यानंतर कम्युनिकेशन असेल, IT असेल, IT सोल्युशन असेल, या सगळ्यामध्ये सेमीकंडक्टरचं महत्त्व फार आहे. त्यामुळे सेमीकंडक्टरचा हब भारतामध्ये व्हावा म्हणून इंडिया सेमीकंडक्टर मिशन ISM असं भारतीय सरकारने तयार केलेलं आहे आणि त्याच्या अंतर्गत काही फंड्स ठेवलेले आहेत जे जास्तीत जास्त अतिशय क्रिटिकल पार्ट तयार करणाऱ्या कंपन्यांना दिले जातात. त्यातली ही मायक्रॉन कंपनी आहे आणि मगाशी जे बालिश गणित मांडलं की बाकीचे पैसे ते घेऊन जातील, एकही पैसा ते घेऊन जाऊ शकत नाही. त्यांनी गुजरातमध्ये 5 लाख square feet क्लीन रूम टेक्नॉलॉजीची म्हणजे ज्याच्यामध्ये धुळीचा एक साधा कण सुद्धा चालत नाही अशा प्रकारची फॅसिलिटी उभारलेली आहे जी पूर्णतः हायटेक आहे. त्यामुळे तिथे मॅनपॉवरचा यूज कमी होतो आणि त्यामुळे
तिथली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती तेवढी हेवी आहे, तशी इन्व्हेस्टमेंट झाली तर भारत सेमीकंडक्टरमध्ये जगात चांगल्या नंबरवर जाईल म्हणून ही गुंतवणूक केलेली आहे. दुसरा मुद्दा कुमार स्वामींचा जो आहे तो थोडासा गैरसमजाचा आहे. त्यांनी असं म्हटलं की मोठ्या प्रमाणावर एमएसएमई रोजगार देतात पण त्यांना पैसे न देता अशा इंडस्ट्रीना का द्यावा, तर ही चुकीची तुलना आहे. ती अतिशय चुकीची तुलना आहे कारण हे हायटेक जॉबशी तुम्ही एमएसएमईच्या जॉबची तुलना करू शकत नाही, त्यामुळे ते तो गैरसमजातून झालंय. त्यांनी स्वतः सुद्धा आज मुलाखतीमध्ये सांगितलंय की मी नीट माहिती घेतली नाही, मला मिसकोट केलंय आणि याच्या पुढे मी काळजी घेऊन बोलेन असंही त्यांनी सांगितलेलं आहे. बरं, आपल्यासोबत पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक पुरुषदास बोईटे सर जोडले गेलेले आहेत. बोईटे सर, सेमीकंडक्टर उद्योग ही काळाची गरज आहे, त्यासाठी एवढा सगळा खर्च सुद्धा आवश्यक आहे याबद्दल आपण वारंवार ऐकतोय. मात्र कुमारस्वामींचं एक थेट विधान आपण जर बघितलं तर ते असं आहे की गुजरात धार्जिण धोरण कशासाठी, यावेळेला बोलताना त्यांनी दक्षिणेमधल्या राज्यांचा कर्नाटकचा सुद्धा उल्लेख केलेला आहे की आम्हाला सुद्धा अशी अपेक्षा आहे. यामिनी तो मुद्दा आहेच, मात्र आत्ताच आपण विनायकजींचं ऐकत होतो, मी त्यांच्याशी सहमत आहे. कारण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात जे म्हटलेलं, मी जर चुकत नसेल तर 13 मार्च याच वर्षी 13 मार्चला त्यांनी ट्विटसुद्धा केलेलं यावर. त्यांनी असं म्हटलेलं की 21वं शतक हे इलेक्ट्रॉनिक्स ड्रिव्हन शतक आहे आणि 3 औद्योगिक क्रांती झाल्या. आता 4थ्या औद्योगिक क्रांतीमध्ये सेमीकंडक्टर इंडस्ट्री हे एक माइलस्टोन ठरेल, नक्कीच मैलाचा दगड ठरेल. आणि त्याचबरोबर भारत हे सेमीकंडक्टर हब झालं पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याबद्दल सुद्धा विनायकजी बोलले. मोदीजींचं पण ते धोरण आहे, मोदी सरकारचं ते धोरण. मात्र मुद्दा कुठे येतो माहितीये का, यातला वादाचा सर्वात मोठा मुद्दा, का कुमारस्वामी बोलले हो, आत्ताच का बोलले हो, कोण आहेत कुमारस्वामी? मोदी मंत्रिमंडळातील किंवा माफ करा एनडीए मंत्रिमंडळातील एक मंत्री, ते असं बोलतात, भले गैरसमज असतील. आत्ताच विनायकजी बोलले, सहमत होतो मी, मात्र का असं एका प्रादेशिक पक्षाचे, कारण जेडीएस जनता दल सेक्युलर हा शेवटी कर्नाटकातला तसा प्रादेशिक पक्ष आहे, प्रादेशिक अस्मितेत बोलण्याची वागण्याची सवय, त्यातून ते बोललेले आहेत. मात्र त्यातला एक मेक सांगतो, 13 मार्च 2024 जेव्हा पंतप्रधान मोदींनी एकाच वेळी देशातील 3 सेमीकंडक्टर प्रकल्पांचं उद्घाटन केलं, यामिनी त्यातील 2 प्रकल्प हे गुजरातमधील आहे. एक सानंदला आहे आणि एक ढोलेराला आहे जो 2026 ऑपरेशनल होईल. किती गुंतवणूक आहे? 1.25 ट्रिलियन रुपयांची गुंतवणूक आहे या प्रकल्पांमध्ये, या 3 प्रकल्पांमध्ये. तिसरा प्रकल्प पण कुठे गेलाय? आसाममधल्या मोरेगावला तो देण्यात आलेला आहे. तिथं टाटा फक्त 27,000, म्हणजे आता फक्त हा शब्द तुमच्या मनासारख्या मध्यमवर्गीयाच्या तोंडी जरा अवास्तव वाटतो, मात्र तिथं 27,000 कोटीची टाटांकडून गुंतवणूक होणार आहे आणि 1.25 ट्रिलियन रुपयांची बाकी गुंतवणूक जी आहे त्या त्यापैकीची ती गुजरातमधली खूप. तर ते हेच मला असं वाटतं, कोणालाही सेमीकंडक्टर इंडस्ट्री किंवा सेमीकंडक्टरचं या चिप्सचं महत्व कळतं तो शहाणा सुरता माणूस सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानाला विरोध करणार नाही. मात्र मुद्दा हाच येतो की ते सर्व काही गुजरातमध्ये का? शिंदेच्या शिवसेनेचे नेत्यात त्यांनी आता बोलताना एक विधान केलेलं की जे राज्य सवलती देतं तिथंच उद्योग जातात. अडचण तीच होते की सगळीकडे एकच सरकार, आपण एकीकडे जेव्हा एक राष्ट्र एक धोरण म्हणतो तेव्हा उद्योगांच्या बाबतीत सुद्धा तसं झालं. आणि आसामकडे जाणारा सेमीकंडक्टर इंडस्ट्रीचा तो उद्योग मध्ये कुठेतरी अविकसित अशा ओडिशामध्ये थांबला असतं, जिथं आता भाजपची सत्ता आली, आता येऊ शकतात तिथेही अच्छे दिन. तर भेदभावाचा आरोप करण्याची संधी किंवा अशा प्रकारे कुठंतरी मला वाटतं पुढचा चर्चेचा महत्वाचा मुद्दा तो ठरेल की एनडीएतील अल्प म्हणजे बहुमत नसणाऱ्या भाजपला कुठंतरी अडचणीचं ठरेल असं वक्तव्य, अशी धोरण घटक पक्ष राबवतात की काय, त्याची नांदी आहे की काय, अशी भीती निर्माण होणार नाही. अगदी, घटक पक्षांमधल्या या सगळ्या काही कुरबुरी किंवा या सगळ्याची ठिणगी पडली आहे का याविषयी आपण चर्चा करूया. अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊया. पाहत रहा पुढारी न्यूज.
शेवटची कमेंट ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि आपण चर्चा करतो आहोत कुमारस्वामी यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल. खरं तर सगळ्यांसाठीच माझा हा प्रश्न आहे कारण वेळ अगदी कमी आहे त्यामुळे सगळ्यांकडून मला अगदी थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे. कारण अगदी काही वेळापूर्वी पुन्हा एकदा याविषयी आम्ही बोलत असताना विरोधकांचा असा आरोप होता की जेव्हा बहुमतामधलं सरकार होतं तेव्हा कोणीही हिशोब मागणारं नव्हतं, हिशोब विचारणारं नव्हतं. मात्र आता मंत्रिमंडळामधले मंत्रीच बोलू लागलेले आहेत, घरचा आहेर देऊ लागलेले आहेत, त्यामुळे वादाची ही पहिली ठिणगी म्हणता येईल का? जयेशवाणी. नक्कीच म्हणता येईल, पण ज्या पद्धतीने कुमारस्वामींना दाबलं गेलं आणि त्यांनी लगेच स्वतःच्याच म्हणण्यावरती युटर्न घेतला. काय होतं, एखादा व्यक्ती बोलून गेल्यावरती तिथे चॅनलवरती बसलेल्यांनी त्याचं इंटरप्रिटेशन करणं ही वेगळी गोष्ट आहे, पण ते तर टीव्ही चॅनलवरती बोलले, इट इज ऑन रेकॉर्ड, ते रेकॉर्डवरती आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांना असं म्हणायचं नव्हतं, त्यांना असं म्हणायचं होतं आणि त्यांना काय म्हणायचं ते म्हणलेत ऑलरेडी आणि त्याचा अर्थ अत्यंत स्पष्ट आहे. आता मुद्दा फक्त एवढाच आहे की कुमारस्वामींचं, जेडीएसचं, मोदी सरकारच्या या मोदी सरकारमध्ये काहीही चालत नाही. प्रादेशिक पक्षांना तिथे दाबलं जातं हे त्यांच्या युटर्न वरनं दिसतंय. प्रादेशिक पक्षांना एनडीए मध्ये कवडीची किंमत नाही, कारण की जे बाणा दाखवत होते, एक स्वाभिमान दाखवत होते कुमारस्वामी बेंगलुरुमध्ये भाषण करताना, तेच तिथून आल्या आल्या म्हणतात की मला हे म्हणायचं नव्हतं, मला हे म्हणायचं होतं, याचा अर्थ त्यांच्यावरती दबाव आहे. प्रादेशिक पक्षांना एनडीए मध्ये किंमत नाही याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. जयजी, तुमचा मुद्दा लक्षात आला, आपण इतरांच्या सुद्धा याबद्दलच्या कमेंट्स घेऊयात. राजू वाघमरेजी, प्रादेशिक पक्षांवरती एनडीएचा वेगळ्या पद्धतीने दबाव आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, ना एनडीए वर, प्रादेशिक पक्ष जे एनडीए मध्ये आहेत त्यांच्यावर कोणाचाही दबाव नाही. आमच्या पक्षावर तर अजिबात नाही. त्याच्यामुळे हा अशा प्रकारे एखादा मंत्री ज्यावेळी बोलतो किंवा त्या प्रादेशिक पक्षातला एखादा प्रतिनिधी ज्यावेळी बोलतो, तर आता सगळेजण हिशोब मागणार, सगळेजण असं करणार, अशा प्रकारे आपण त्याच्याबद्दल विचार करणं हे कम्प्लीट चुकीचं ठरतंय. कारण शेवटी हे सरकार ज्यावेळी सगळ्या पक्षांचं बनून ज्यावेळी सरकार बनतं त्यावेळी वेगवेगळ्या पक्षातले लोक आपापलं म्हणणं मांडणारच आहेत. त्याच्यामुळे याच्यामुळे ना ठिणगी पडणार आहे, ना वणवा पेटणार आहे. फक्त ते आपलं म्हणणं मांडतील आणि त्यांनी मांडावं, लोकशाही आहे. राजूजी, तुमचा मुद्दा लक्षात आला, आपण अगदी शेवटाकडे आलोय, अगदी मला वेळ कमी पडतोय, आपण कमेंट घेऊयात. विनायक आंबेकर आपल्या सोबत आहेत. विनायकजी, कुठल्याही गोष्टीबद्दल आपल्याला अपुरी माहिती असेल आणि आपण एखादं विधान केलं तर नंतर ते विधान दुरुस्त करण्याचा मोठेपणा दाखवणं, याला त्या व्यक्तीला दाबलं असा वाईट अर्थ घेणं हे फक्त उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये शक्य आहे, बाकी कुठल्याही राजकीय व्यवस्थेमध्ये शक्य नाही. कारण दुराभिमान आणि दुराग्रह याला चिकटून राहून स्वतःचं वाटोळं कसं करून घ्यावं याचं उद्धव ठाकरे एक उत्तम उदाहरण आहेत. आणि त्याच पद्धतीने त्यांचे प्रवक्ते आत्ता बोलले, एनडीएमध्ये कुठलीही ठिणगी पडलेली नाही, त्यांचं एक विधान त्यांनी केलं, त्याची माहिती घेतली, नंतर त्यांनी स्वतः कबूल केलं की ही माहिती मी चुकीची दिली आणि त्याच्यामध्ये त्यांचा मोठेपणा दिसून येतो. दुराग्रही लोकांना याच्यामध्ये वाईटच दिसणार कारण त्यांचा चष्माच काळा आहे. ठीक आहे विनायकजी, खरं तर मला कमेंट घ्यायची होती भोईटे सरांची, मात्र आपल्याकडे वेळ कमी पडतोय. तुम्ही सगळ्यांनी वेळ दिलात यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि खरं तर मोदी सरकार जे गेल्या 10 वर्षांपासून आहे आणि आता तिसऱ्या टर्ममध्ये सुद्धा आहे, त्यामुळे असं म्हटलं जातंय की मोदींना आतापर्यंत बहुमतामधलं सरकार चालवण्याची सवय आहे, त्यामुळे घटक पक्षांना सोबत घेऊन त्यांना सांभाळत ही तारेवरची कसरत कदाचित करावी लागणार आहे. तुर्तास या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, पाहत रहा पुढारी न्यूज.